महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरात धोकादायक शहनशा इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान लावण्यात आलेल्या बांबूचा सज्जा भर रस्त्यात कोसळल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली उल्हासनगर कॅम्प तीनमधील सतरा सेक्शन येथून महापालिकेकडे येणाऱ्या रस्त्यावर शहनशा ही धोकादायक इमारत साम आहे ही इमारत सहा मजल्याची असून इमारतीमध्ये चाळीस सदनिका आणि दहा दुकाने आहेत ही इमारत ही एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळात उभारण्यात आलेली होती या इमारतीच्या दुरुस्तीचे काम गत दोन वर्षापासून संथगतीने सुरू होते डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इमारतीच्या चारशे पाच क्रमांकाच्या चा चा स्लॅब हा क्रमांकाच्या कोसळला या घटनेची माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर दुरुस्तीचे थांबवले हे दुरुस्तीचे काम करणारा ठेकेदार नजीब खान यांनी इमारतीच्या बाहेरच्या बाजूला लावलेली बांबूची पराची तशीच ठेवली होती काळानुसार बांबूंना बांधलेली काथ्यांची रस्सी सडली तसेच ठेकेदाराने बांबूंची पराची बांधण्यासाठी खिडकीच्या लोखंडी जाळ्यांचा वापर केला होता या जाळ्या ठेकेदाराने काढून नेल्यामुळे परांची अस्थिर होऊन दुपारी तीन वाजताच्या सुमारास सपना उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळली यावेळी इमारतीच्या खाली उभ्या असलेल्या दुचाकीवर ही परांची कोसळली त्यामुळे दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले असून मात्र या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही या घटनास्थळी पोचताच भाजपा पदाधिकारी दीपक छतलान यांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली शह बिल्डिंग बिल्डिंग की जो फ्रांची है वो आके एक साथ में आके गिर गई है और दूसरे साइड के अभी गिरने पे है जैसे ही बात मुझे मालूम पड़ी तो मैं स्पॉट पर पहुंचा और यूएमसी स्टाफ को फोन कर दिया था फायर ब्रिगेड को पुलिस भी आ गई है और प्रशासन अपनी कार्रवाई कर रहा है लेकिन वो जो फ्रांची थी वो कम से कम डेढ़ दो साल से बंधी हुई थी उसकी जो रस्सी है लगभग सड़ गई होगी उसकी वजह से हादसा हुआ है और जिस ठेकेदार ने जो तोड़ने का ठेका लिया है इसको या कुछ भी जो काम कर रहा है उसके ऊपर एक्शन होना चाहिए लापरवाही किसकी है ठेकेदार की लापरवाही है क्या मांगे आपकी कार्रवाई होनी चाहिए ठेकेदार नुकसान वगैरह लाइट की वायर गिर गई है ये तो नसीब से किसके ऊपर आके गिरी नहीं गाड़ियों का नुकसान हुआ है बाजू में हॉस्पिटल है वहाँ पर जो मरीज है उनमें से दो तीन गाड़ियों के ऊपर वाके फ्रांची गिरी है और उनका नुकसान हुआ है बाकी अभी पुलिस अपनी कारवाई कर रही है अग्निशमन दलाच्या जवानांनी ठेकेदाराच्या मजुरांसह परांची हटवण्याचे काम सुरू केले असून येथील वीज पुरवठा आणि रस्ता सध्या बंद करण्यात आला आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा